नमस्कार. आजच्या भेटीचा विषय ऐकून तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे अजून काय. सध्या तथाकथित तो चायनाच्या वटवागळांना जो काय त्रास दिला आहे तो तर आम्ही उपभोगतो आहोत, आणि आता ही वटवागळं कोणती बाबा, आणि या वटवागळांचं करायचं काय, हे काय प्रकरण. तुमच्या या विषयाची उत्सुकता फार ताणत नाही. घरोघरी आपल्या घरात असणाऱ्या वटवागळांबद्दल हा माझा आजचा विषय आहे. खरं या विषयाची सुरुवात मला काही दिवसापूर्वी माझ्याकडे आलेल्या एका पेशंटमुळं माझ्या डोक्यात आलं. साधारण मला वाटतं एक महिन्यापूर्वी एक काकू सकाळी 9:15 माझ्या चिकित्सालयात घाईघाईनं आल्या. घाबरलेल्या होत्या, छाती धडधडत होती, अस्वस्थता वाटत होती. तपासल्यानंतर फार शारीरिक लक्षणं वाटली नाही. तेव्हा मग सहज विचारलं, काही मानसिक ताण, काही वाद? लगेच त्यांच्या डोळ्याच्या कडा ओलवल्या आणि त्यांनी सांगितलं की सर, माझ्या मुलाशी माझा वाद झाला आहे. काय कारण झालं? मग त्यांनी सांगायला सुरुवात केली. त्यांचा मुलगा प्रोफेशनल कोर्सला होता आणि खरं त्याच्या डेली रुटीनमुळं त्यांच्याशी त्यांचे वादविवाद होत होते. त्यांचा दुसरा मुलगाही 11वीला होता, त्याचंही सगळं रुटीन पाहून त्या वैतागत होत्या. रुटीन म्हणजे काय तर रात्रीचं जागरण. त्यांची मुलं साधारणतः रात्री 2-3 वाजेपर्यंत जागत होती. त्यात मग रात्री काहीतरी खाणं, चॅटिंग, गप्पा मारणे, प्रोजेक्ट पूर्ण करणे, आणि रात्रभर जागायचं आणि दिवसा ड्राउझी झोपेलं असणं. त्या काकू बिचाऱ्या पापभिरू होत्या, सगळ्या आरोग्याच्या गोष्टी पाळणाऱ्या होत्या. त्यांना हे सगळं रुटीन पाहून खूप वैताग येत होता. त्यात त्याच्यामुळं साम दाम दंड भेद वापरून त्यांनी त्याला सांगायचा प्रयत्न केला, पण मात्र कुठंच काही परिणाम झाला नाही. त्याच्यामुळं त्यांचे वादविवाद वाढत गेले. खरं तेव्हा काकू म्हणाल्या की काय सर, हे या वटवाघळांना करायचं काय, या वटवाघळांचं करायचं काय. मलाही प्रश्न पडला. खरंच सध्या बघतोय गेल्या 10-15 वर्षात रात्री झोपण्याची वेळ पाहता पाहता 12, 1, 1.5 अशी शिफ्ट होती. रात्री जागरण हा अतिशय सामान्य विषय झालेला आहे आणि फार काही चर्चा या विषयात होत नाही. म्हणून आज मला मुद्दामून या शीर्षकासह आपल्या भेटीला यावं वाटलं, या वटवागळांचं करायचं काय. अगदी लहान मुलांपासून आपण हा विषय बघू शकतो. काही टेक्निकल अडचणी आल्यामुळं आता थोडा विषय डिस्काउंट झाला, पण विषय तोच आहे आपला. मग कंटिन्यू करूया. हे नेमकं वेळ जी शिफ्ट होती आपली झोपेची, त्याच्यात अगदी लहान मुलांपासून सगळ्यांचा झोपेच्या वेळा लांबत चाललेल्या आहेत. उदाहरणार्थ 5-12 वर्षाच्या मुलांचं बघूया, त्यांचीसुद्धा झोपेची वेळ आता सध्याच्या लॉकडाऊनच्या काळात तर खरंच दिवे, कारण सध्या फार काही शारीरिक मेहनत, अंग मेहनत नाही आहे, त्याच्यामुळं झोपण्याच्या वेळा तर खूपच बदलल्या आहेत. तरीसुद्धा लहान मुलांच्या झोपेच्या वेळा दिवसभरात शाळा आणि मोठी लांबची शाळा आणि नंतर जेवणाचा उशीर, टी व्ही वगैरे याच्यात तेही बदल चालले. पौगंड अवस्थेत तर इंटरनेट आणि हा विषय ओपन झाल्यामुळं बोलायचं काही काम नाही. तरुण वर्गाच्या बाबतीतसुद्धा मोठा विषय आहे की रात्र ही झोपायसाठी असते का जागायसाठी असते, हाच खरोखर प्रश्न आहे. म्हणजे हा खरा विषय घेण्याचं कारण माझं होतं की या विषयावर फार चर्चा होत नाही. प्रत्येक वेळी असं होतं की सगळं ठीक चाललं आहे असं दाखवलं जातं, पण जवळपास, म्हणजे मी जवळपास म्हणतो मॅक्झिमम, ज्या घरात तरुण मुलं आहेत, कॉलेजची मुलं आहेत, त्या घरोघरी रात्रीच्या जागरणाचा विषय अगदी चाललेलाच आहे आणि त्याविषयी वादविवाद हे सगळा प्रकार चाललेलाच आहे. मग आपल्याला प्रश्न पडायला पाहिजे की खरं काय बाबा एक्झॅक्टली. आणि आता तर काय वेब सिरीज आणि या सगळ्या याच्यातली दृश्य आणि भाषा जर ऐकली तर खरोखर झोप उडण्याचीच जास्त शक्यता आहे. मग ही झोप का येत नाही आहे, हे 15 वर्षात हा बदल का होतोय आणि त्याचे दूरगामी काय परिणाम होणार आहेत, हे सगळं आपल्याला बघणं आवश्यक आहे. पहिल्यांदा आपण काय करूया की नॉर्मल झोप म्हणजे काय, किंवा झोप ही आवश्यक का आहे, झोप का येते याच्याबद्दल थोडं बघूया. आयुर्वेदामध्ये झोपेबद्दल सांगितलेलं आहे की यदा तू मनसी क्लांते कर्मात्मन क्लमणविता विषयोभ्यो निवर्तनते तदा स्वपती मान. म्हणजे काय तर मन आपल्या कर्मापासून परावृत्त होतं, इंद्रिय परावृत्त होतात
आणि माणसाला झोप येते. ही अगदी नॉर्मल झोपेची व्याख्या आहे. आजारी असताना म्हणा किंवा शरीर आणि मानसिक थकवा आलेला आहे, इतर काही कारणं आहेत, रात्री प्रचंड जागरण झालेलं आहे, अशा वेळेसचा विषय नाही. नॉर्मल माणसाला झोप का येते तर या कारणामुळे. मग खरा प्रश्न आहे की मन थकलेलं आहे, इंद्रिय थकलेलं आहे, अशी अवस्था येतच नाही आहे का? हे जागरण का होतं? मॉडर्न सायन्सनुसार सुद्धा अगदी सांगितलेलं आहे की काही जे काही नॅचरल बॉडी क्लॉक असतं त्याच्यामध्ये आपल्याला विशिष्ट काळानंतर झोप आवश्यक आहे, कारण शरीराचं आपण ज्याला म्हणतो आपण रिफ्रेशमेंट म्हणू म्हणा किंवा त्याचं सगळं शरीरातल्या पेशींची चयापचय प्रक्रिया व्यवस्थित होणे, मेंदूला आराम मिळणे, नंतर रक्तवाहिन्यांचं क्लिअरिंग म्हणा, त्यातला मळ बाहेर टाकणे, या सगळ्या प्रोसिजर झोपेत होत असतात. त्याच्यामुळे अत्यंत आवश्यक गोष्ट आपल्याला झोप आहे. अगदी बरोबर. मग या सगळ्या ह्याच्यामध्ये झोप इतकी महत्वाची सांगितलेली आहे, म्हणजे आयुर्वेदात तर सांगितलेलं आहे की देहावृत्त यथाहार तथा स्वप्न सुखमता, म्हणजे काय, अगदी आहार जेवढा महत्वाचा आहे तेवढीच आपल्याला झोपसुद्धा महत्वाची. मग हे चेंज का होतो हा विषय बघायला पाहिजे. झोप का येत नाही? अगदी लहान मुलांचं पाहिलं मी आपण की सध्या काय होतंय तर खेळण्याच्या बाबतीत मैदानांचं कमतरता म्हणा किंवा वेळेची कमतरता, याच्यामुळं फार अंग मेहनत होत नाही आहे आणि प्रलोभनं टी व्ही सारखी आहेत, आवडते चॅनल्स म्हणा किंवा काय कार्टून्स चॅनल याच्यामध्ये इतकी इन्व्हॉल्वमेंट होते आणि संवाद कमी झाल्यामुळं त्या काल्पनिक विश्वामध्ये ती मुलं रमतात आणि त्या कार्टूनच्या कॅरेक्टरला स्वतःला जोडतात आणि तसं इमॅजिन करत त्यांचं जागरण होतं आणि मग ती काय झोप असते ती सुद्धा त्या कार्टूनच्या कॅरेक्टरसोबतच बऱ्यापैकी होतं. थोडंसं वय जर वाढवायला गेलं त्याच्यामध्ये तर तिथेही तोच विषय आहे. नवीन पौगंड अवस्थेत नवीन स्वप्न असतात. हे बऱ्याच वेळा असं होतं की जो अगदी इंट्रोवर्टेड आहे, फार बोलणारा नाही आहे किंवा फार व्यक्त होता येत नाही आहे, त्याला या काल्पनिक विश्वात इंटरनेट आणि जे काय सोशल मीडियाच्या काल्पनिक विश्वात रमावं असं वाटतं. स्वतःला व्यक्त होण्यासाठी इंटरनेट किंवा ह्याची त्यांना मसुप्त माध्यम मिळतं त्यांना आणि स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी आक्रमकपणे व्यक्त व्हायला त्यांना तो चान्स मिळतो. तरुण वर्गाच्या बाबतीतही तोच विषय आहे की तरुण वर्गात आपण बोललो की बाबा आता सध्या अशी परिस्थिती आहे की सध्या जे काही व्यावसायिक कोर्सला आहेत त्यांच्या बाबतीत दुर्दैवानं प्रात्यक्षिकाचं महत्त्व जरी असेल खूप तरीसुद्धा आपल्या एज्युकेशन सिस्टीममध्ये तेवढ्या प्रात्यक्षिक ज्ञानाची इन्व्हॉल्वमेंट नाही आहे. त्याच्यामुळं थेरोटिकल वर्क, प्रोजेक्ट पूर्ण करणे, दाखवणे, अगदी आजच्या मुलांच्या भाषेत म्हणजे प्रॅक्टिकल बुक खरडणे किंवा प्रोजेक्ट कसं तरी करून पूर्ण करणे, या सगळ्यांसाठी शांत निवांत वेळ मिळते रात्रीचा आणि मग त्याच्यातून सगळा जागरणाचा विषय सुरू होतो. परीक्षा होण्यासाठी, परीक्षा असताना अभ्यासासाठी जागरण, परीक्षा झाल्यावर रिलॅक्सेशन म्हणून जागरण, इतर वेळी चॅटिंग, प्रोजेक्ट, या सगळ्या ह्याच्यात जागरण हा विषय अत्यंत कॉमन आहे. आणि जर आपण पाहायला गेलं तर अगदी काही प्रमाणात मुलांना जी काही आर्थिक सुबत्ता मध्यम वर्ग, उच्च मध्यम वर्ग किंवा निम्न वर्ग याच्यात थोडी मुलांना पहिल्यापेक्षा आर्थिक सुबत्ता मिळालेली आहे निश्चित. विशेषतः यंत्रांचा वापर इझी झालेला आहे, अवेलेबिलिटी इझी झालेली आहे. त्याच्यामुळं जसं जुन्या पिढीत म्हणा किंवा एक 10-15 वर्षापूर्वी कुठेतरी रांगेत लावून बिल भरणे म्हणा किंवा कुठल्या ना कुठल्या करमणुकीसाठी सुद्धा काहीतरी मेहनत करावं लागायची, पिक्चरच्या टॉकीजला जावं लागायचं, परमिशन काढावं लागायची, असं काहीतरी, या सगळ्या करमणुकीच्या आणि या सगळ्या गोष्टी एकदम हातात आलेल्या आहेत. त्यामुळे जे काही स्ट्रगल म्हणू आपण म्हणा किंवा शारीरिक मेहनत त्याच्यासाठी, त्याची निश्चित कमतरता आहे. हे मी काही बाबतीत सांगतोय. मग त्याच्यात तो स्ट्रगल, ते जे थ्रिल, ते कुठे मिळवणार? मग ही काल्पनिक आभासी दुनिया जी इंटरनेटची आहे ती नक्की पुरवते त्याच्यासाठी आणि मग त्यातला रात्रीचा एकांत तो त्याच्यासाठी अत्यंत पोषक ठरतो. मग मित्रांसोबत मिळून ग्रुपनं फायटिंग किंवा काय, तू मला कवर दे, त्याला शूट करू, मिळून जे काय आहे गोंधळ तो चाललेला असतो त्या गेमचा. बराच वेळा आवाज, त्यातलं मारामारी, हे सगळं चाललेलं असतं. तसंच जे काय आपल्या मनामध्ये जे काय उर्मी आहे, ताकद आहे, ती घालायची कुठं, तर ते गेममधले स्किल्स वगैरे या गोष्टीमध्ये डेव्हलप. काही अंशी ते योग्य आहे कारण बुद्धीची काही असं काही रिसर्च पेपर आहेत की याच्यामुळं बुद्ध्यांक वाढतो, बुद्धिमत्ता वाढते, थिंकिंग पॉवर वाढते, पण ते एका लिमिटपर्यंत आहे. जेव्हा तुमच्या आरोग्याला त्रास देऊन तुम्ही कोणत्या गोष्टी करत असाल ते मात्र बरोबरच नाही. आयुर्वेदात सांगितलं की परिहाराने अपथ्याने परिहरे नरे, म्हणजे बाबा जी चूक आहे ते करूच नाही शक्य सर. नंतर त्याच्यानंतर काय होतं काय नाही तो विषय वेगळा, पण ते जे चूक आहे ते करायलाच नाही पाहिजे. मग या सगळ्या ह्याच्यामध्ये दिवसभर ड्राउझीनेस, थकलेपणा, साहजिक आहे रात्री झोप नाही झाली तर काय करणार, दिवसाचा थकलेल्या अवस्था असते, त्यामुळे लेक्चरमध्ये बराच वेळा
लक्ष नसतं, आपल्याला असं वाटतं की मी जागा आहे पण एखादी डुलकी येते, मग ह्याला मायक्रो स्लिप म्हणतात. हे खूप डेंजरस असतं अपघाताच्या दृष्टीने, किंवा तुम्हाला कोणतं काही काम करत असाल त्याच्या दृष्टीने हे जे मध्येच डुलकी येणं हे खूप डेंजरस असतं. आणि मग सकाळी उठल्यावर आई व बाबा जेव्हा उठतात तेव्हा ही मुलं झोपाळलेल्या अवस्थेत पाहणं त्यांच्यासाठी अत्यंत त्रासदायक ठरतं, आणि मग तिथून वादविवाद त्याच्याबद्दलच्या गोष्टी चालतात. आता हा झाला तरुण वर्गाचं. आत्ता नोकरीला लागलेले, घरात अगदी संसार सुरू झाले, यांचीही मोठी अडचण आहे. कामाचा ताणतणाव, दिवसभराचा व्याप, कुठंतरी त्याचं प्रेशर, ह्याचं व्यक्त होण्याचं ठिकाण म्हणजे मोबाईल. मग त्याच्यातून ते करमणुकीचं माध्यम म्हणून पाहिलं जातं. अक्षरशः मेंदूला शिनवेपर्यंत त्या गोष्टीचे इन्व्हॉल्वमेंट होते, आणि कुठंतरी रात्री मग डोळे थकून भाकून कसं तरी झोपल्या जातं. याच्यातही संवाद हरवल्यामुळं फार कोणत्या मित्राकडे जाणं येणं वेगवेगळ्या कारणामुळं बंद झालेलं आहे. तो संवाद कुठे होत होतो तो त्या सोशल मीडियावर आणि याच्यावर होतो. बरं, ती वेळ मिळते ती रात्रीची जेवणानंतर निवांची, त्यामुळं जे काही हक्काची गोष्ट आहे आपल्या मेंदूसाठी आरामाची त्याच्यावर गदांतर येते, त्याच्यावर आक्रमण होतं आहे, आणि मग लेट झोपल्या जातं. साहजिकच सकाळी कसं तरी धडपडत उठून आवरून मग दिवसभर ड्राउझीनेस, आणि ह्याचा कदाचित तरुण वयामुळे परिणाम दिसणार पण नाही लवकर, पण दूरगामी परिणाम पुढे काय होतात मी ते डिस्कस करणार आहे. मध्यम वर्गाच्या बाबतीत झालं असं, तसंच वृद्ध वर्गाच्या बाबतीत सुद्धा या निद्रानाशाचा किंवा रात्री जागरणाचे खरंच अडचणी येते. आपण पाहिलं जुन्या काळी आजी वगैरे फार लवकर झोपल्या जायच्या, पण आता साधारणतः बऱ्यापैकी आई वडील एकटे असतात, किंवा घरात फार मुलं बाहेरगावी बाहेर देशात गेलेले असतात. मग रात्री उशिरा चॅटिंग त्यांच्यासोबत, त्यांची आठवण, एकटेपणा, या सगळ्यामध्ये मग रात्री एखादं सिरियल, एखादं टी व्हीवरचा कार्यक्रम पाहत, किंवा मग नंतर मोबाईल, हे करत 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 रात्री उशिरा झोपणं हा सुद्धा त्यांच्या बाबतीत प्रकार होतो. म्हणजे हळूहळू पाहिलं तर ही सगळी पिढी पूर्ण जागरणाच्या अधीन चाललेली, आणि हे इतकं रुटीन झालेलं आहे की याच्यासाठी वेगळं काही सांगावं असा विषय राहत नाही. म्हणजे रात्री 9-10 कोणी झोपतो म्हणलं तर आश्चर्यानं पाहिलं जाऊ शकतो त्यांच्या. मग एवढं सगळं असेल तर मग आपल्याला याचा निश्चित विचार करायला पाहिजे की मग सांगितलं कशाला बाबा. मी काही तरुण मुलांना सांगितलं की बाबा तुम्हाला 7-8 तास झोप आवश्यक आहे, ते म्हटलं आम्ही दिवसा 8 तास झोपतो, 7 तास झोपतो. मग काय फरक पडतो, 7 तास झोपणं आवश्यक आहे ना, आम्ही दिवसा झोपू, किंवा काय करूया 6 दिवस जागू आणि रविवारी 1 दिवस आम्ही चांगलं झोपून काढू. हे अगदी म्हणजे काय म्हणू आपण, आत्ताच्या काळानुसार प्रॅक्टिकल सोल्युशन आहे. दुर्दैवाने शरीर यंत्र नाही, त्याच्यात मन आहे, आत्मा आहे, सगळ्या गोष्टी आहेत, त्याच्यामुळे या गोष्टींचा परिणाम तितकं सोपं नाही. आता समजा आपण दिवसा झोप, रात्री जागल्यावर काय होतं तर रात्री जागरण वृक्ष म्हणजे शरीरातली वृक्षता वाढते. आपण इथे दिवसभर शरीराच्या त्वचेसाठी वगैरे काळजी घेणार, केसांची काळजी घेणार, आणि रात्री जागणार, केस वृक्षतेमुळं काय होणार, केस गळणार, त्वचा खराब होणार, या गोष्टीचं कोणी विचार नाही करणार. रात्री जागल्याने पित्ताची तीक्ष्णता वाढते, उष्णता वाढते, मेन म्हणजे पचनाचे विकार होतात, सर्वात महत्त्वाचं मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी डिस्टर्ब होतात. आणि मग शरीराचं जर पोषण आहारानं होणार असेल आणि ते चांगलं खाल्लेलं, चांगलं आपण शरीरा सगळ्या शरीरासाठी आवश्यक म्हणून भरपूर खर्च करतो अन्नावर, आणि ते अन्न पचलंच नाही तर काय होणार. मग ते चांगलं खाल्लेलं पचत नसेल तर त्या जागरणाचा धोका किती पट वाढू शकतो हे कळू शकतं आपल्याला. या वाढलेल्या पित्तामुळं अल्सर्स होतात, कोलायटिस होतो, म्हणजे पोटाचे विकार, पचनाचे विकार होतात. वात वाढल्यामुळं, वात दोष वाढल्यामुळं संधिवातासारखे आजार होतात. नाही तर आपल्याला प्रश्न पडतो, मी तर काही वेगळं रुटीन केलं नाही आणि अचानक माझ्या मागे हा आजार का आला बाबा, मला हे त्रास का झाला, मला तर काही स्ट्रेस नाही आहे, फार काही नाही आहे, मग माझी केस का गळत आहेत, माझी त्वचा का कोरडी होती. मग बाकी पोल्युशन वगैरे सगळ्या बाह्य गोष्टी आहेत, नो डाऊट त्याचं कारण आहेच आहे, पण आपल्याला जे आपल्याला स्वतःला जे करू शकतो किमान त्या गोष्टीचं तर महत्त्व आहे. मग याचा परिणाम शरीरावर होतो, आणि मग 40-45 नंतर होणारे जे काही मोठे आजार आहेत जी नावं आपल्याला नको वाटतात ती निश्चित आपल्यासमोर येतात. जागरणामुळं लहान मुलांच्या आरोग्यावर परिणाम होतो. ते बिचारं वटवागुळ त्याच्या भक्ष्यासाठी जागतं, पण आपण कशासाठी जागायचं आहे बाबा. आपल्या आरोग्यासाठी व्यवस्थित रात्री झोपणं हे खूप आवश्यक आहे. लहान मुलांच्या ग्रोथवर परिणाम होतो, ओबेसिटी वाढते, त्यांचं स्थौल्य वाढतं. रात्री जागल्यामुळं काय होतं की भूक लागल्याची जाणीव होते, आणि मग रात्री बेरात्री खाल्लं जातं, आणि ते खाल्लं पचत नाही, आणि त्याच्यातून फॅट म्हणजेच स्थौल्याची निर्मिती होते. हा सगळा प्रकार ते चक्र आहे, दुष्टचक्र आहे. अगदी मॉडर्न सायन्सनं सुद्धा स्ट्रेसफुली सांगितलेलं आहे की बॉडी क्लॉक जे सेट झालेलं आहे, तुम्हाला जन्मापासून रात्री झोपायची सवय, मग तुम्ही रात्री झोप. अंधार झाल्यानंतर, रात सूर्य अस्ताला गेल्यानंतर काही टिपिकल शरीरातले हार्मोन त्याला रिॲक्ट करतात,
आणि त्यांची वाढ होत जाते, त्याच्यामुळे आपल्याला झोप येते आणि झोपल्यानंतर हळूहळू जसं सूर्योदय व्हायची वेळ होते तशी काही कॉर्टिसॉल सारखे हार्मोन्स सिक्रेट व्हायला लागतात आणि आपल्याला आपण जागवतो असं मॉडर्न सायन्स. हे सगळं सांगून सुद्धा आपण त्या हार्मोनशी हेळसांड करतोय, बाकी ठिकाणी काळजी घेणार आपण सगळी आणि आपणच त्या हार्मोनच्या लेवलला डिस्टर्ब करणार आणि मग होणारे परिणाम भयंकर आहेत. म्हणजे अगदी सर्वात भयंकर परिणाम म्हणजे हल्ली जे काय प्रेग्नन्सी राहण्यासाठी येणाऱ्या अडचणी, फर्टिलिटीचे प्रॉब्लेम हे सुद्धा नीट न झोप घेतल्यामुळे. आयुर्वेदात सांगितलेलं आहे की निद्रेवर वृषता आणि क्लिबता म्हणजे स्टरिलिटी सुद्धा, जर झोप जागरण जास्त काळ झालं असेल तर हा उपद्रव होऊ शकतो हार्मोनल चेंजेसमुळे. एवढं भयंकर आहे, किडनीचे विकार होतात, ब्लड प्रेशरचे विकार होतात, रात्री डीप स्लीपमध्ये ब्लड वेसलचं क्लिनिंग होत असतं, त्यातले त्याज्य घटक बाहेर टाकले जातात, फॅगोसायटोसिस प्रोसिजर होते, डीप स्लीप खूप आवश्यक आहे. पण जे जर ते वेब सिरियल पाहिलेले असतील मारामारीची भयंकर काहीतरी हिंसावाली आणि तेच विचार डोक्यात असेल तर डीप स्लीप आपल्याला मिळणार नाही आणि त्याच्यामधून शरीराची जी स्वच्छता होणं अपेक्षित आहे रात्रीच्या वेळेस ती नाही होणार आणि मग तशी वेळ आल्यावर आपण या मोठ्या भयानक आजाराला की ज्याची ट्रीटमेंट अत्यंत खर्चिक आहे, त्रासदायक आहे आणि दुर्दैवाने अजून कुठेही त्याच्यावर उपाय मिळालेला नाही, पूर्ण उपाय मिळा, अशा आजारांना आपण का सामोरं जायचं आणि केवळ या कारणासाठी, आवडीसाठी मनाला त्या विषयापासून आपण मुक्त करू शकत नाही म्हणून ते खूप त्रासदायक. मान्य सगळ्या गोष्टी भोगाच्या आहेत, उपभोगाच्या आहेत, निश्चित आनंद मिळतो, तात्पुरता आनंद मिळतो त्याच्यातून, एखादं चांगलं सिरियल, चांगली गोष्ट पहाविषयी वाटते, मित्रमैत्रिणींशी रात्री गप्पा मारतात, कुठंतरी मनाला सुख होतं, पण ते लौकिक सुख आहे, तात्पुरतं सुख त्यावेळेसचं. त्याचे जे दूरगामी परिणाम वाईट आहेत तर ते टाळलेलं चांगलं, कुठंतरी आपल्याला स्वतःची निर्णय क्षमता त्या ठिकाणी वापरणं निश्चित आवश्यक आहे. आणि असा जर विचार केला की आपल्याला बाबा मुलांच्या बाबतीत असं वाटतं की नाही आत्ता आमची कॅपॅसिटी आहे, आम्हाला आमची क्षमता आहे तेवढी जागण्याची, तर आम्ही जागू. आज आपण चांगलं करिअर करणार आहात, चांगला अभ्यास करत आहात रात्री जागरण करून आणि हे सगळं करून, मग करिअरच्या टॉपला तुम्ही कुठंतरी चांगल्या पोझिशनला येणार आहात एक 10-12 वर्षांनी 10 वर्षांनी आणि त्यावेळेस तुम्हाला त्या करिअरच्या टॉप असण्याचा उपभोग घ्यायची वेळ येईल आणि तेव्हा एखादा जर क्रॉनिक मेटाबॉलिक डिसऑर्डर तुम्हाला झाली तर किती दुर्दैव. जेव्हा तुम्ही मेहनत केली आहे, रात्रोरात्र जागून अभ्यास केलेला आहे, सगळं काय म्हणतात मनासारखं होण्यासाठी प्रचंड मेहनत केलेली आहे आणि ती वेळ आल्यावर एखाद्या आजारासाठी नाही, तुम्ही याच्यासाठी लायक नाहीत असं जर कोणी सांगितलं किंवा तुमची क्षमता नाही आहे या जॉबसाठी असं जर कोणी सांगितलं तर ह्याच्यासारखं दुर्दैव कोणतं नाही, म्हणजे त्या यशाच्या परमोच्च क्षणी तुम्हाला निवृत्त व्हावं लागणार. हाही विषय खूप त्रासदायक आहे. आणि दुसरी महत्त्वाची विषय म्हणजे या ठिकाणी जे काय सध्या आरोग्यावर लागणारा खर्च आहे तो भयंकर आहे आणि ह्या डिसऑर्डर झाल्या तर त्याला 100% उत्तर मिळणार नाही आणि यामध्ये तुम्ही कमवलेलं, तुम्ही घामाचे अगदी घाम वाहून कमवलेले पैसे आरोग्यासाठी जास्तीत जास्त खर्चावे लागते. तेही मोठं दुर्दैव आहे आपल्यासाठी की बाबा एवढं मी करणार मेहनत आणि मी कशासाठी हे करूया, करायचं या सगळ्या, किंवा आरोग्यासाठी आपण का वाया घालवायचं. मग आपण आत्ताच करू शकतो हे जे रात्री झोपणं आणि योग्य खाणं, हे एखाद्या आत्ताच्या मुलांच्या भाषेत समजायचं असेल तर म्युच्युअल फंडासारखं, SIP सारखं आहे. की कदाचित आज तुम्हाला मी आज रात्री 7 तास झोपलो म्हणून फार दिव्य केलं का किंवा काही असं आहे का असं कळणार नाही, पण ही इन्व्हेस्टमेंट होत जाणार आहे, ही इन्व्हेस्टमेंट होत जाणार आहे आणि जेव्हा आपली प्रतिकार क्षमता कमी होईल, आपलं वय वाढलेलं असेल, तेव्हा ज्या आरोग्याच्या अडचणी येतील त्या निश्चित येणार नाही आणि याचं फळ, या म्युच्युअल फंडाचं फळ आपल्याला त्यावेळेस जास्त मिळण्याची शक्यता आहे. या सगळ्या बाबतीत अजूनही विषय करू शकतो की आम्हाला काही जणांचं म्हणणं आहे की नाही गडे आम्हाला झोप येत नाही, काय अडचण आहे, आणि मग त्याच्यापासून सगळं कळतं आहे आम्हाला, जो मला अवरोधासारख्या तक्रारी आहेत, पचनाच्या तक्रारी आहेत, जे काय हार्मोनल चेंजेस आहेत, सगळं मान्य आहे, पण आम्हाला झोपच येत नाही. झोप येत नाही हा विषय कशासाठी महत्त्वाचा, आरोग्यासाठी, बरोबर आहे. पहिल्यांदा तर एक आपल्याला ठरवणे की मला माझ्यासाठी झोपायचं, कोणासाठी किंवा काहीतरी बाबा हे असं आहे नाही, मला स्वतःचं आरोग्य टिकवण्यासाठी झोपायचं, हे एकदा कन्फर्म ठरवलं तर आपल्याला त्याच्यातून निश्चित पुढे जायला मिळू शकतं. आरोग्य टिकवण्यासाठी झोपण्यासाठी काय करावं, तर पहिल्यांदा तर जसं झोपायची वेळ आहे त्या वेळेसपासून आपल्याला जे काही सोशल मीडिया आहे म्हणा किंवा काय इंटरनेटचा वापर, तुमचं काम आहे, याच्यापासून विषयाला त्या
मनाला त्या विषयापासून निवृत्त करत जाणं हे खूप आवश्यक आहे. म्हणून एक आपल्या प्रत्येक कामाचं शेड्यूल करणं खूप आवश्यक आहे. नाही कामाचा लोड जास्त आहे, आज मला नाईट आउट करावं लागेल किंवा मला जागरण करावं लागेल, याच्यापेक्षा जेवढं शेड्यूल करता येईल तेवढं चांगलं. आणि किमान अर्धा पाऊण तास झोपण्याच्या अगोदर कुठं ना कुठं तुमचं जो काय रोजचं काम आहे, रुटीन आहे, त्याच्यातून निवृत्ती घेणं खूप आवश्यक आहे. मग त्यावेळेस अत्यंत देणगी आहे आपल्या भारतीय संगीताची की खूप मनाला शांत वाटणारं, आनंददायी, उत्साह वाढवणारं, कुठंतरी विचारांचं चक्रांची गती कमी करणारं असं संगीत आपली देण आहे भारताची. तर त्या संगीताचा वापर करणं, शांत संगीत ऐकणे, प्रकाश जी काय संरचना आहे, खूप भडक प्रकाश, खूप जास्त उजेड, याच्यापासून स्वतःला थोडंसं वेगळं करणं, किंवा जे टी व्हीचं स्क्रीन आहे, मोबाईलचा स्क्रीन आहे, कॉम्प्युटरचं स्क्रीन आहे, त्याच्यापासून थोडंसं वेगळं होणं मान्य आहे. त्याच्याशिवाय आपल्याचा होत नाही, पण एक लिमिटनंतर आपण प्रत्येक वेळी व्यक्त व्हावंच का हा प्रश्न आहे. नाहीतर असं वाटतं की 5 मिनटं झालं मी पोस्ट केली आहे आणि अजून तू मला लाईक केलं नाही, अशा अडचणी शक्यतो दूर कराव्यात. कारण त्यांना लाईक केल्यामुळं त्यांना समाधान काय मिळतं, पण त्यात तुम्ही जागून ते करता तर त्यांचं तुमचं नुकसान होण्याची जास्त शक्यता. या गोष्टीपासून जितकं परावृत्त होता येईल तेवढा प्रयत्न करणं, आणि दिवसभराची, साधारणतः दिवसभराची उजळणी करायला सुरुवात करणं की काय काय झालं आहे आणि काय नाही. या ह्याच्यामध्ये मन हळूहळू सगळ्या विषयापासून अलिप्त होतं, इंद्रिय अलिप्त होतात आणि त्यानंतर झोप येण्याची शक्यता असते. बरं, तरी निद्रानाशाचे विकारच आहे, समजा नाहीच होते, खूप दिवस झाले जागरण, नाईट शिफ्ट होती आहे आणि त्याच्यामुळं मला सवयच नाही आणि आता मी झोपूच शकत नाही अशी कंडिशन असेल, तर कुठेतरी अजून काही गोष्टी आपल्याला कराव्या लागतील. म्हणजे काय, तर सर्वात महत्त्वाचं, सर्व फायदेशीर अगदी आहे जुना उपाय, तो डोक्याला तेल लावणे. केसांच्या अडचणी येतील असं बऱ्याच जणांना असतं, मी तेल लावतच नाही, पण शिरोअभ्यंग हा निद्रा येण्यासाठी खूप चांगला उपाय आहे. ब्राह्मी तेल आहे, इतर कोणतेही जे काही झोपेसाठी अत्यंत फायदेशीर असणारे मार्केटमध्ये तेल अवेलेबल आहे, त्यांचा शांतपणे अभ्यंग करणं हा खूप छान फायदा आहे. तळपायाचा अभ्यंग करणे, तळपायाला तेल लावणे हाही खूप छान उपाय होतो. त्यानंतर साधारणतः सकाळी जर तुम्ही योगनिद्रेची सवय ठेवली, योगनिद्रा जर रोजच्या रोज ठेवली, तर आपल्याला मनाला विषयापासून परावृत्त करण्याची सवय होते. तोच प्रकार अगदी ध्यानाची सवय असेल, चांगल्या पद्धतीनं ध्यानाची जर आपल्याला सवय असेल, तर आपण त्यावेळेस जे सारखे स्ट्रेसफुल विषय येत असतील मनामध्ये, विचार येत असतील, त्याच्यापासून स्वतःला अलिप्त करताना खूप सोपं जातं. त्यामुळे ध्यानाचा वापर, मेडिटेशनचा वापर झोप येण्यासाठी खूप चांगला आहे. आपण एखादं औषध म्हणा किंवा केमिकल म्हणा, याच्यासाठी मेंदूतल्या जे काही हार्मोन्स आहेत झोपेसाठी आवश्यक, त्याच्यामध्ये डायरेक्टली इंटरफेअर करणं हा फार दूरचा आणि फार वेगळा उपाय आहे. तो विषय कधीही परिपूर्ण नाही आहे, तो तात्पुरता विषय असू शकतो. अगदीच अडचण असेल तेव्हा कोणत्या ना कोणत्या तरी औषधाचा विषय असू शकतो, पण आपण आपल्याकडून जर प्रयत्न केले नाहीत या दृष्टीनं, तर शेवटी हे जे काही उपाय आहेत सध्या सांगितलेले वेगवेगळे, तर त्यांचा पण शेवटी उपयोग होत नाही. म्हणून आपण कुठंतरी ठरवणं झोप येण्यासाठी, स्वतःला अलिप्त करणं हे खूप आवश्यक आहे. याच्यामध्ये अजून जर चिकित्सा म्हटलं झोपेसाठी किंवा काय करायचं, तर शक्यतो जे काय झोप येणं म्हणजे काय असतं, तर कफाचं आवरण मेंदूवर चढतं असं आयुर्वेदानं सांगितलं. त्याच्यासाठी काय आवश्यक आहे, तो आवरण चढण्यासाठी शीतगुण, थंड गुण आहे, जे वातावरण शीत ठेवणं हा विषय आहे. नंतर स्निग्ध, फार वृक्ष, आरडाओरडा, नंतर मारामारीची सिरियल हा विषय टाळणं हे पण महत्त्वाचं आहे. नंतर अभ्यंगासारखा महत्त्वाचा विषय आहे. आणि तशीच जर अगदी गरज पडली तर काही स्निग्ध औषधी जी आहेत की जी झोप येण्यासाठी मदत करतात हा वापरू शकतो. उदाहरणार्थ असं आहे की अगदीच कफाचे त्रास नसतील किंवा बाकी काही अडचण असेल, फार स्ट्रेसफुल कंडिशन असेल, तर झोप येण्यासाठी म्हशीचं दूधसुद्धा खूप, रात्री दूध घेणं हा सुद्धा चांगला उपाय होतो आणि तरुण मुलांनासुद्धा हा फायदेशीर असतो. इतर वेळी मात्र गाईचं दूध हे खूप फायदेशीर असतं, पण जर ज्यांना निद्रानाशाची तक्रारच आहे अगदी, त्यांना म्हशीचं दूध पिणं फायदेशीर ठरू शकतं. ह्या असे उपाय आहेत. आणि अगदीच याही पुढे जर झोपेची अडचणच असेल, तर आपल्याला शिरोधारासारखा उपाय आहे किंवा काही औषधी आहेत, त्याचा औषधाचा उल्लेख या ठिकाणी करणं एवढं रास्त राहणार नाही, पण शक्यतो त्या औषधांचा वापर होऊ न देणं फायद्याचं ठरू शकतं. कारण आपल्याला जसा आहार महत्त्वाचा आहे, तशीच निद्रा महत्त्वाची आहे. मग आता हा प्रश्न आहे, बाबा एवढं आम्हाला वटवाघळांच्या बद्दल बोलून इथे आणलं आणि हे काय सांगितलं, पण हे रास्त आहे, हे महत्त्वाचं आहे.
एखादा प्राणी रात्री जागतो तो त्याच्या फायद्यासाठी. आपल्याला दिवसा जागायचं, आपल्याला आपलं एज देवानं जेवढं किंवा ईश्वरानं जेवढे एज ठरवलेलं आहे आपलं तेवढं आपल्याला पूर्ण आरोग्यपूर्ण जगायचं. आपल्याला स्वतःहून आपल्या आयुष्याचे क्षण कमी नाही करायचे. त्याच्यासाठी सर्वात महत्त्वाचं आवश्यक गोष्ट आहे तर ती योग्य आहार घेणं. आणि ही जी काय आपली वटवाघळाची वृत्ती वाढत चाललेली आहे रात्री जागण्याची, ती दूर करणं. नो डाऊट या वटवाघळासाठी आपल्याला प्रतिकारशक्ती वाढवावं लागतीये. सध्या वटवाघळाचे जे काय उपद्रव म्हणतायत किंवा त्याच्यासाठी आपल्याला वाढवणं आवश्यक आहे. पण ती प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आपल्याला झोप प्रॉपर घेणं आवश्यक आहे. या खूप चॅलेंज, जागणं म्हणजे थ्रिल किंवा चॅलेंज घेणं किंवा काय, हे प्रकार अजिबात नाही आहेत. साहस असं असावं की ज्याचा शरीरावर वाईट परिणाम होऊ नये. मग असं जागरणाचं साहस घेऊन तरुण मुलांना आता काय फायदा होणार आहे, त्यांच्या उलट करिअरच्या दृष्टीनं पुढे जाऊन या गोष्टी त्रासाच्या आहेत. त्यापेक्षा तुम्हाला तुमचं करिअर अजून चांगलं फुलवता येईल, तुम्हाला चांगल्या पद्धतीनं विकास करता येईल स्वतःचा, हा झोप चांगल्या प्रॉपर वेळेनं घेणं फायद्याचा विषय ठरू शकतो. गीतेमध्ये एक फार छान श्लोक आलेला आहे, उद्धरेत आत्माना आत्माने. म्हणजे हे कोणासाठी, कशासाठी, की बाबा माझे माझा विकास व्हावा, माझा उद्धार व्हावा म्हणून करणे. कोणीतरी सांगतंय, कोणी डॉक्टर सांगतात, आई वडील सांगतायत, काहीतरी भीती दाखवली गेलेली आहे म्हणून अशा गोष्टी चांगल्यांची सवय लावणं हा विषय काही काळापुरता राहू शकतो. पण जेव्हा माझ्या स्वतःच्या विकासासाठी, माझ्या चांगलेपणासाठी, माझ्या चांगल्या जे आयुष्याची संध्याकाळ आहे ती सोनेरी होण्यासाठी, म्हणजे वृद्धापकाळ हा आरोग्यपूर्ण जाण्यासाठी, मला काही ना काहीतरी माझ्यासाठी करणं आवश्यक आहे. आणि ती जबाबदारी म्हणून उद्धरेत आत्माना आत्मा, आत्माना अवसादय. तुम्ही मुद्दामून कशाला नुकसान करून घेताय स्वतःचं, त्या आत्म्याला, त्या स्वतःला अवसादन कशाला करून घेताय, स्वतःला त्रास का करून घेताय. या केवळ एखादी आवड थ्रिल म्हणून करणं हे तेवढं रास्त राहणार नाही आहे, आपल्या आरोग्यासाठी हे योग्य राहणार नाही आहे. आयुर्वेदात सांगितलेलं, मी आत्ता सांगितलं की निद्रा यत्तम सुखम दुःखम पुष्टिकार्श बलाबलम वृषतां क्लिवता ज्ञानम अज्ञानम जीवितंच. म्हणजे झोपेवर काय काय अवलंबून आहे, तुमच्या आयुष्यातलं सुख नीट झोप घेतली तर नक्की मिळणार आहे, तुम्हाला आनंद मिळणार आहे, आणि जर नाही घेतली तर दुःख मिळणार आहे. नंतर सांगितलेलं आहे की तुमचं बल, शरीराचं प्रतिकार क्षमता ही त्या झोपेवर अवलंबून आहे. जर योग्य झोपणारा माणूस असेल, योग्य वेळेस झोपणारा माणूस असेल, योग्य निद्रा घेणारा माणूस असेल, तर त्याचं बल हे इतर प्रतिकारशक्ती ही इतरांपेक्षा जास्त असते. आणि जो नाही करत आहे त्याची प्रतिकारशक्ती नसणार. वृषताम क्लिबताम, वृषता आणि क्लिबता म्हणजे फ्रोलिटी, नवनिर्मितीची क्षमता, कोणत्याही पेशींपासून पुत्रापर्यंत, मुलांपर्यंत नवनिर्मितीची क्षमता आहे ती पण निद्रेवर अवलंबून आहे. नवीन चांगल्या पेशी तयार होणं, फायटिंग पेशी ज्या आहेत, ज्या आपल्या सैनिक पेशी आहेत, त्या चांगल्या तयार होणं, हे सगळं झोपेवर अवलंबून आहे. ज्ञानम अज्ञानम म्हणजे केवळ न झोपण्यामुळे शारीरिक आजारच होतात असं नाही, जे अस्वस्थता, आलस्य, ड्राउझीनेस, थकवा, मेंदूला ताण पडल्यामुळं, मनाला ताण पडल्यामुळं, जे काय रुक्षपणा बोलण्यातला, प्रतिक्रियात्मकता नसणं फार, एकदम आनंदित, एखादी आनंदाने गोष्ट सांगितली आणि झोप आलेली असेल तर त्याला ज्या प्रतिक्रिया दिल्या जातात त्या प्रतिक्रियेमुळं समोरच्या व्यक्तीला भरपूर त्रास होतो, असे अनेक मानसिक त्रास पण या न झोपण्यामुळं होतात. त्यामुळं जो काय ज्ञान मिळणार आहे ते ज्ञान हे चांगल्या झोपेवर अवलंबून आहे, आणि अज्ञान हे जागरणावर अवलंबून आहे. आणि शेवटी सांगितलंय जीवितम नच, शेवटी कन्क्लुझिव्हली काय चाललंय, आपण सगळं आपण जे करतोय ते चांगलं जीवन जगण्यासाठी होतो, जगतोय, करतोय. तर ते ह्या सगळ्या विषयामध्ये आपल्याला जर व्यवस्थित निद्रा घेणारा असेल, रात्री झोपणारा असेल, दिवसा न झोपणारा असेल, जागरण न करणारा असेल, तर त्याचं जीवन हे सुखकर होतं. आणि या पद्धतीची अंगीकारत नसेल रुटीन तर निश्चित त्याच्या मृत्यूला कारण ही अनिद्रा होऊ शकते. म्हणजे काय फॅटल होऊ शकतो, आपण बाकी इन्फेक्शनला आणि याला घाबरतो, पण एक्स्ट्रीम काय आहे तर प्रॉपर वेळेनं जर झोप नसेल तर एवढे मोठे उपद्रव सुद्धा होऊ शकतात. त्यामुळं मला सगळ्या खरं विशेषतः तरुण वर्गाला विनंती आहे या सगळ्या बाबतीत की आपण जरूर काम करा, जरूर स्किल डेव्हलप करा, आनंद लुटा,
ते जे तरुणाई आहे त्याचा पूर्ण आनंद लुटा त्या याच्यामध्ये. नवनवीन गोष्टींचा आनंद आहे. जगात तुम्हाला खूप शिकण्यासारख्या मार्ग मिळालेले आहेत. खूप इझिली अवेलेबल झालेल्या आहेत गोष्टी. नक्की त्या मिळवा. अगदी यशाच्या उत्तुंग शिखरावर जा. पण स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून अजिबात जाऊ नका. जागरण रात्रीचं हे धोकादायक आहे. व्यवस्थित 7-8 तास झोप घेणं हे तुमच्या आरोग्यासाठी, तुमच्या करिअरच्या पुढच्या चांगल्या अवस्थेसाठी खूप आवश्यक आहे. त्यामुळं या निद्रेला नक्की स्वीकारा. रात्रीच्या निद्रेला नक्की स्वीकारा. तिला भूतधात्री म्हणलेले आहे, आपली आई म्हणलेले आहे आयुर्वेदामध्ये. ही बाबा जशी आई आपल्या चांगल्या विचारासाठी मदत करते, सगळ्या गोष्टीत आपला चांगला विचार करते, तसंच ही झोपसुद्धा आपल्या चांगल्या विचारासाठी निश्चित मदत करते. त्यामुळं आपण एवढं निश्चित ठरवावं आजच्या दिवशी, जेणेकरून आपल्याला वटवागुळ व्हायचं नाही आहे, नक्कीच व्हायचं नाही आहे. या वटवागळांचं करायचं काय अशी वेळ आली नाही पाहिजे. आपण मानव प्राणी आहोत आणि दिवसा जागणारे आणि रात्री झोपणारे प्राणी आहोत, आणि आपण असेच राहू आणि मानव जातीवर उपकार करूयात. धन्यवाद.